हरिओम, मी धीरेन शिरशाह, कल्याण पश्चिम उपासना केंद्र। हा माझा थोडा वेगळा अनुभव आहे, म्हणजे आपला देव आपल्याला कडू औषध देतो। आपण कोणत्याही लालच किंवा याच्यामध्ये कुठंही ओढला जातो आणि आपले स्वतः डिसिजन घेतो, पण त्यावेळेला आपला सद्गुरू आपल्या सोबत कसे मार्गदर्शन करतो, हा सगळ्यात मोठा अनुभव आहे। 4 वर्षापूर्वी माझी नायजेरिया ह्या कंट्रीमध्ये पोस्टिंग होती। बापाची कृपेने मला तिथे कंट्री हेडची पोझिशन होती बॉशमध्ये। तिथं चांगलं काम केल्यामुळे ती मला कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा एक्सटेंड केला होता। आणि तो एक्सटेंड कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं कारण एकच, का मंथली ॲडिशनल 3 लाख रुपये पगार ते लोक देत होते। टिपिकल गुजराती असल्यामुळे कॅल्क्युलेशन का वर 3 वर्षामध्ये 1.25 करोड एक्स्ट्रा कमवायचे, 2.5-3 करोड घेऊन परत यायचे, ह्या कॅल्क्युलेशनने मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं। मिसेस म्हणत होती गीता शाह, म्हणजे ती म्हणत होती का धीरेन बास झालं, तू तिथं लांब एक्स्ट्रा राहतो, आम्ही सगळं इथं राहतो, परत ये। मी बापूला सांगितलं आहे का तू परत ये म्हणून, तू येणार परत। तर मी लोक तिला कन्व्हिन्स करत होतो का नाही, एवढी चांगली संधी देवाने दिलेली आपल्याला, तर काय प्रश्न फक्त 3 वर्षाचा, 4 वर्ष तशीच गेलेली आहे। नाही कॉन्ट्रॅक्ट मी तो साईन केला, सगळं व्यवस्थित प्रोड्यूस सगळं चाललं होतं। सप्टेंबरला एका छोट्या स्टेटमधनं फ्लाईट मी ट्रॅव्हल करून नायजेरियाला परत आलो, अबुजा टू लॅगोस। आणि मला 12 तारखेला रात्री ताप आला, तर मी लोक नॉर्मल ताप असे तिथं औषध भेटत नाही, तर आपण घरी सगळे औषध घेऊन जातो आणि त्या औषध घेतल्यामुळे बरं वाटेल। 13 तारीख झाली, 14 झाली, ताप उतरत नाही। मग 15 मी कोविड टेस्ट केली। कोविड टेस्ट केल्यावर जाणवलं का की डेल्टा वेरियंटची मला लागण झाली होती। आणि तिथं आपलं बापू आपलं सेंटर आहे नायजेरियाला, बापूंचं उपासना केंद्र आहे विजयसी गुरावांच्याकडे, तर त्यांना मी फोन केला असं असं आहे। मग निलम फडकरांशी निलमशी बोललो मी असं असं आहे, ते म्हणजे दादांना मी सांगते तुम्ही उद्या मला परत फोन करा। ही 15 गोष्ट अंगावर काढलं, 16-17 गेलं, 18 मला मेसेज आला का धीरेन तू पहिलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो दादांनी काढले। तर बाकी बोलले कशाला ॲडमिट होते, म्हणून दादाही सांगितलं ॲडमिट व्हायचं, ॲडमिट झालो तिथे आणि 3-4 दिवस ऑक्सिजनवर होतो आणि रिकव्हरी होऊन मग शेवटी माझा निगेटिव्ह रिपोर्ट 19 तारखेला, सॉरी 4 ऑक्टोबरला निगेटिव्ह रिपोर्ट आला 19 दिवसामध्ये, आणि मी परत इंडियामध्ये ट्रॅव्हल केलं। याचा सांगण्याचा अर्थ असा का तेव्हा आपलं जाणवत नाही, आपण कोणतेही डिसिजन घेतो का चला चांगली अपेक्षा यायला आलंच असते आपल्याला, का आपण व्यवस्थित सेट करतो, म्हणजे आपले डिसिजन सगळे बरोबरच असतात, आपण गृहित धरून पुढचे डिसिजन घेतो। पण बापू भरपूर प्रवासांना म्हणतात का तुम्हाला कधी मला कडू औषध द्यायला लागतं, तर बाबूने ते मला त्या कडू औषध दिलं कोविडमुळे, आणि त्यामध्ये इंडियामध्ये परत आलो। आणि इंडियामध्ये परत आल्यावर बॉशमध्ये एक चांगली पोझिशन भेटायला पाहिजे महत्त्वाचं, कारण मी अचानक परत आलो होतो, ती पण बापूने एवढी छान सोय केली। आता मी MP हेड आहे आणि काही दुसरे 2 प्रोजेक्टमध्ये काम करतो। तर अशा बापू आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करत असतो। जरी आपलं डिसिजन चुकत असेल, बापू म्हणतात ना कोलर पकडून तुम्हाला चांगल्या मार्गावर आणेल, सो बापूनी मला कडू औषध देऊन मला परत इंडियामध्ये आणलं, फॅमिलीसोबत आणलं, चांगलं पोझिशन दिलं। हरिओम कुंभज्ञ श्रीराम।